हा नमस्कार, आपण आता अजिंक्य तारा किल्ल्यावर आहोत आणि आता सूर्यास्त होत आहे आणि या सूर्यास्ताच्या समयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजोड येथील विद्यार्थी सायन्स एक्झिबिशन जिल्हा विज्ञान प्रदर्शन हे पाहण्यासाठी आलेले असताना इकडं सायंकाळ समय संपल्यानंतर इकडं आलेले आहेत आणि हा किल्ला त्यांचा त्यांना ऐतिहासिक किल्ले हा इतिहासामध्ये हिस्ट्रीमध्ये असलेला भाग प्रत्यक्ष ते अनुभवू शकतात. तर विद्यार्थ्यांना, तुम्ही यापूर्वी कधी अजिंक्यतारा किल्ला पाहिला आहे का? नाही का? पहिल्यांदाच. बरं, ओके. आता आपण सनसेट पॉईंट बघूया आणि पुढची माहिती बघूया. तर तुम्ही आता सगळे शाळकरी विद्यार्थी आहात, एक मागं या तिकडे चावलं होतं सर का. हां, तर या ठिकाणी हे समोर आहे ते सनसेट पॉईंट आपल्याला दिसतो आहे की सूर्य आता मावळायला चाललेला आहे आणि सूर्यास्त होईल, नाही का? तर पुढे जो किल्ला आहे तो दिसतो का खाली, ते पाणी वगैरे दिसते, ते परळीचं धरण, उर्मोडी नदी. आणि पुढं आहे तो सज्जनगड किल्ला आहे, ते दिसतंय का पुढं पाण्याच्या ह्यावरती, ते दिसतंय तो सज्जनगड किल्ला आहे. तुम्हाला दाखवतो पॉईंट ना, दिसला का तो सज्जनगड आणि ते परळीचं जरा ते पाणी दिसतंय का, ते धरण आहे. हां, म्हणजे 5-7 TMC आणि ते पाणी अभयसागर तलाव अभयसिंह राजे भोसले श्रीमंत कैलासवासी यांच्या नावानं, भाऊ महाराज म्हणतात त्यांना, तर त्यांच्या नावानं तो, जसं शिवाजी सागर हा जलाशय आहे, कोयना धरणाचे जे बॅकवॉटर आहे त्याला आपण शिवाजी सागर म्हणतो. इकडं बघायचं आहे अनुष, आणि हा जो आहे तो आहे तो तो आहे तलाव नाही का परळीचा, आणि तिथं सज्जनगड. आता त्या गडाचीही माहिती तुम्हाला माहिती आहे नाही का, सज्जनगडावर रामदास स्वामी यांची समाधी आहे किंवा ऐतिहासिक असा किल्ला आहे. आणि आता सध्या हे जे गाव आहे तिथून पाणी आणलेलं आहे आणि इथं कासपठार वगैरे तिकडं आहे वरती, आणि तिथून असं हे गाड्या जातात. इथं जुना बोगदा आहे आणि वॉटर सप्लाय, इथं पाणी सप्लाय होतं आणि तिथून पाणी शुद्ध करून सातारा शहराला पुरवलं जातं. तर अशी ही माहिती आहे. आता आपण प्रत्यक्ष हा जो किल्ला आहे तो आपण पाहणार आहोत. इतक्यावरती बघा, आता वरती इथंवर कसं बांधकाम केलं असेल, आता हे बघा दादांना किती त्रास होतो हे काम करताना. आणि मग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये हा जुना किल्ला आहे कसं बांधकाम केलं असेल बघा, कसे तिथे गेले असतील मिस्त्री किंवा बांधकाम. त्यावेळेला असं सिमेंट काँक्रीट नव्हतं का हो दादा, स्टील असं नव्हतं. बघा, आपले दादा आलेले आहेत. नमस्कार दादा, तुम्ही इकडे कुठून आलेले आहात? इथे हा, मग इव्हनिंग वॉकसाठी दादा आलेले आहेत. तर तुम्ही हे लाग माझ्या सर हे लाग, तर इकडे विद्यार्थी आलेले आहेत सायन्स एक्झिबिशनसाठी. तर तुम्ही कोणतं साहित्य तयार केलंय सांगा, म्हणजे इकडे कशासाठी. एक जण सांगा, तू सांग. नमस्कार मॅम. हा नमस्कार, माझे नाव अनुशनल मोरे, इयत्ता 7वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जीपो प्राथमिक शाळा कोंजोडे. आम्ही दोघांनी, मी ड्रायव्हर आणि सिस्टीमचा गॉगल बनवले आहे. कसं बनवलं? आपण आता असं रोड असणार, आपल्याला का माहीत असणार, आपण येताना वरण जर गाड्या आली झोपायला आली तर वरण गाड्याला आपल्याला का माहित नाही. त्यामुळे आपण ते आपण चष्मा घातलेला, चष्मा आहे काय केले घातलेला, इथे आपण एक सेन्सर लावलेला आहे, इथे दोन होल पडून सेन्सर लावलाय, इथे एक बजर आहे, बजर लावले, रिचार्जेबल बॅटरी लावली. आपण ह्या फोनची सीपी नाही ना, ती जाते सांगायला, ते घेऊन ये, तुझा घेऊन येते. हां, तू तोपर्यंत सांग, ते दाखव देईल तुम्हाला आता प्रत्यक्ष बोलतोय. तर वर जाताना आपण जर झोपलो तर आपलं हे सेन्सर वाजणार, मग आयर सेन्सर वाजणार, त्यामुळे बजर वाजणार, बजर वाजणार इथला, मग ड्रायव्हरांचा वगैरे जीव वाचू शकतो. ओके ओके, हा तू सांग. माझं नाव, नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजोडे येथे शिकतो. लवकर घेऊन बॉक्स घेऊन ये, त्यात आहे का, असू दे असू दे, ये चल. ठेवा तिथं, तिथं ठेवा. हा, ते टेबलच आहे समजा. पाहिले गाडी माहिती आहे, तर आपण चष्मा घालून ड्रायव्हिंग करू शकतो. आपण असला घेतला चष्मा आणि आपल्याला